महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा, तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. आपल्या तालुक्याची जनता ही काम करणारी आणि त्याच्या मागे उभी आहे. आणि अण्णांचं सांगायचं म्हटलं तर ह्या तीन टर्मच्या निवडणूक झाल्या आहेत. ह्या तीन टर्ममध्ये अण्णांनी जनतेच्या मनामध्ये घर केलेलं आहे एवढंच सांगतो. आणि त्यामुळं हा विजय तीन वेळा अण्णा आमदार झाले त्यांचा चौथ्यांदा पण तसाच होईल असं मी जाहीरपणे सांगतो. त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने म्हणलं तर खेड तालुक्यामध्ये 25 वर्षापासून अण्णा काम करीत आहेत आणि या 25 वर्षामध्ये 3 वेळा या जनतेने त्यांना निवडून दिलं. त्या 3 टर्ममध्ये आता ह्यावेळेस खेड तालुक्याच्या सर्व कानाकोपऱ्यात पूर्व भाग असेल, पश्चिम भाग असेल, उत्तर असेल, दक्षिण असेल, तालुक्यात असं कोणतं गाव नाही की जिथं अण्णांचं काम नाही. आज मी रेटवडी गावचा रहिवाशी आहे. मी रेटवडीचंच उदाहरण द्यायचं म्हणलं तर स्वातंत्र्यकाळानंतर ज्या ठिकाणी आत्तापर्यंत 60-70 वर्ष आले रस्ते नव्हते, त्या ठिकाणी प्रत्येक वस्तीवरती रस्ते करण्याचं काम, पाणी अण्णा पोचवण्याचं काम अण्णांच्या माध्यमातून झालेलं आहे. लाईट व्यवस्था असेल. आज एक उदाहरण द्यायचं म्हणलं तर आमच्या रेटवडी गावामध्ये गेले 7 ते 8 वर्षापूर्वी म्हणजे मागच्या टर्ममध्ये अण्णा ज्या टायमेला आमदार नव्हते त्यावेळेस एक ट्रान्सफॉर्मर बसवला होता. त्याचं काम चालू पण तो चालू झालेला नव्हता. 7-8 वर्ष तो बंद अवस्थेत होता. अण्णांनी फक्त एक फोन करून सांगितलं आणि 2 दिवसामध्ये तो ट्रान्सफॉर्मरचं काम चालू झालं. म्हणजे आज इतकं व्होल्टेजचं प्रमाण असताना, कमी असताना पूर्व भागामध्ये कांदा लागवड असतील, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत, लाईटच्या समस्या आहेत, पाण्याचा प्रॉब्लेम आहे. अण्णांनी ज्या ज्या टायमेला ग्रामस्थ असतील त्यांना इथपर्यंत अण्णांपर्यंत घेऊन आलो, कधी पण आलो ना, की त्यांनी फक्त एक फोन करायचा आणि काम झालं म्हणून समजायचं लगेच. म्हणजे अशी अनेक कामं असतील. आज आमच्या रेटवडी गावामध्ये जवळजवळ 60 कोटीची विकास कामं, न भूतो न भविष्यती अशी 60 ते 70 वर्षात कधी एवढा विकास झाला नव्हता एवढी कामं आज रेटवडी गावात मार्गी लागलेत. याच्यामध्ये मशानभूमी असेल, तष्कऱ्या घाटा असेल, रस्ते असतील, लाईट असतील, पाणी व्यवस्था असेल, शिवाय वैयक्तिक लोकांच्या अडचणी पण आहेत, ह्या देखील सोडवायचं काम अण्णांनी केलं आहे. म्हणून आज जनता त्यांच्या पाठीमागं ठामपणे उभी आहे. आपण पाहिलं असेल याच्या आधी जे जे आमदार तालुक्याचे होऊन गेले त्यांच्याकडून विकास झाला नाही त्यांना जनते नाकारलेलं आहे. पण आज तालुक्याला जनतेने अण्णांना 3 वेळा का निवडून दिलं तर का विकास कामांचं त्यांचं जो प्रभाव आहे, प्रशासनावर जो वचक आहे, त्याच्यामुळं आज जनता त्यांना निवडून देत आहे. आणि खऱ्या अर्थाने भविष्यात देखील अण्णाच तालुक्याचे आमदार होणार आहे हे काळ्या दगडावरली रेग आहे. त्यांच्याकडून त्याची विकास कामं, 4000 कोटीची विकास कामं तालुक्यात झालेली आहे, त्याच्या जीवावरतीच जनता त्यांना निवडून देणार आहे. विरोधक जरी किती सांगत असतील की असं झालं तसं झालं, गुंडगिरी हे बाकीचे उदाहरणं देत असतील, पण त्याला काही उपयोग नाही आहे. सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये अण्णाच आहेत आणि अण्णाच 100% तालुक्याचे आमदार होणार आणि भविष्यात या महायुतीचं सरकार येऊन ते मंत्रीच होतील. ही तालुक्याला आत्तापर्यंत न मिळाला जो लालदिवा आहे तो ह्यावर्षी भेटण्याला 100% संधी आहे. म्हणून मी पुन्हा एकदा सगळ्या जनतेला तालुक्याची विनंती करतो की त्यांनी अण्णांना भरघोस मताने निवडून द्या. गेल्या 18 वर्षापासून मी अण्णांचा कार्यकर्ता म्हणून या तालुक्यात काम करत आहे. आणि अण्णांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर या तालुक्याचा विकास ते आमदार झाल्यापासून तर आत्तापर्यंत हा बरोबर भरपूर प्रमाणात झालेला आहे. आणि जे अण्णांची काम करण्याची पद्धत आहे, प्रशासकीय असू, शासकीय असू, गोरगरिबांना मदत असू, ही काम करण्याची पद्धत ही अण्णांच्या एका फोनवरती, गरिबांचे प्रश्न असू किंवा कसे असू, एका फोनवरती कामं होतात. आणि ही काम करण्याची पद्धतच तालुक्याला अण्णांना विजयाच्या याच्यामध्ये नेऊन देणार आहे ह्या आताच्या इलेक्शनला 2024मध्ये. त्यामुळं अण्णांचं काम हे खूप छान आहे. आणि आमच्या पूर्वपट्ट्यात म्हणजेच बहुळपासून तर इकडं जे जवळक्यापर्यंत अण्णांच्या माध्यमातून रस्ते असेल, पूल असेल, ग्रामस्थांचे प्रश्न असतील, डीपीचे प्रश्न असतील, सगळे प्रश्न सोडवण्याचं काम अण्णांनी फोनवरती केलेलं आहे. आणि हे काम तात्काळ झाले याबद्दल आम्ही सर्व पूर्वपट्ट्याच्या वतीने अण्णांना भरघोस मताने विजय करा असं आश्वासन देतो.